Ara urus ke kai dela. Are. Ara bakte kai ni kidala dawakhanyat. Ari ta jawai dawakhana nai. Ara kala jo ghatna ala dawakhana da nevin doctor ala gavat. Nau kai tyach. Doctor dev manus. E Vishlya. Ye tippan ka padiyo. Tula kiti va sangile mala Vishlya manaj nai. Doctor manaj doctor. O ki doctor. Doctor doctor. Ha. Aho doctor. तुम्ही गावात दवाखाना घातलायसा खरं कालपासून एक पण पेशंट नाही दवाखान्यात येईल येईल पेशंट भरती नऊ डॉक्टर तुम्ही माणसाचा डॉक्टर नाहीसा जनावरांचा डॉक्टर आहेसा आणि मी तमाशात नाचाय होती हे काल नसेल नको त्यासनी अगं टिंपल तुझा तोंडाचा छापखाना बंद कर नाही तर तोंड चिटकून टिंपल डिकान होते का नाही कवा येणार नंबर थांब सर 5 मिनिट काय तारखेल घालाशी तवादी थांबतो अरे मादा गावात नवीन डॉक्टर आलाय म्हण देव माणूस आहे तो देव माणूस नव्ह तो त्याचं नाव देव माणूस आहे अरे तू कुठल्या पण आजार औषध देतोय मग त्याला देव माणूसच म्हटलं पाहिजे वाय वाय काय तुझ गावा नंबर येणार जा तुम्ही जा जा माझं काय हरकत आला अश्वी डॉक्टर डॉक्टर दवाखाना येऊच आहे नव्हता हा नाही नाही हे तमाशाचा फड आहे आम्ही इथं मुद्रा बघायला लागलोय इतर गजरा हा आणि बघ गजरा बघ मुद्रा बघ धर करा चालू अरे काय मुद्रा म्हटल्या बसरा लगेच का काय बाहेर पेशंट आहे ऍक्सिडेंट झालाय अरे माझा की काय मुर्ताची वाट बघतो शुई ए आंड्र अरे चुप 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 जोरात लागले रे कायला नाही लय लागलेले लय लय लागलेले कुठं ऑपरेशन केलं पाहिजे उठून उठून या आता हात या सिस्टर कात्री घ्या कात्री घ्या डॉक्टर सोडी सोड लागते ऑपरेशन सक्सेसफुल एवढं एवढं लागले ना एवढी मोठी मट्टी हा बारका मेंदू काढून ठेवलाय भाजून खाया म्हणजे 22 टाका पडलेत याला गोळ्या लिहून देतो ते घ्या 50,000 बिल भरा लगेच डिस्चार्ज देतो 22 टाका 22 एवढे एवढे लागले होते 2 टाका झालं हा मग 2 टाका काढून राहिले दोराज काय करू म्हणजे म्हणजे 2 टाका काढून एवढा दोरा शिल्लक राहत होता दोरा वयाचा या नको म्हणून पुढचं फाडलं आणि सगळं शिवून काढलं व्यवस्थित ऑपरेशन केलंय गल्लीकडे मारला का दिसणार परत तुझ्या डिंपल सगळ्या गावात जाऊन आपल्या दवाखान्याचा प्रचार करूया चल बर बर अरे हो कोणते स्मवाला नमस्कार मी देव माणूस डॉक्टर देव माणूस नाव कुठं जरी ऐकल्यासारखं वाटतंय कुठं ऐकले बातम्या आलेली पेपरा डॉक्टरचे डिंपल पळ थांबा पळताय कुठं नाही नाही पळत नाही पळत नाही अहो गरीब पेशंटचा जीव वाचवणार आणि लोकांना मोफत सेवा देणार देव माणूस आहेस नको तुम्ही हा होय होय आपलं प्रकरण कळायला नको यासनी हा काय म्हणला काय नाही दर बुधवारी एक दिवस मोफत उपचार असतो दवाखान्यामध्ये बाकी दिवशी पण कमी दरात उपचार करू हे सांगायला आलो मग पळत कुठं होता सर पळत नव्हतो दवाखान्याचा दरवाजा उघडा आहे म्हटलं कुत्र बित्र आत घुसायचं म्हणून निघालेलो बर आमच्या गावात दवाखाना टाकला म्हणून तुमचा सत्कार घेणार आहे आम्ही कसला सत्कार नारळ देऊन हारतुरा घालून मला वाटलेलं आता बुक्क्यान धोपाटे घालून काय नाही काय नाही दवाखान्यात या म्हणलं सगळी आपल्याकडे सगळ्या रोगांचे उपचार आहे या भिव नका किडनीच काढून घेतो यांची बाबा किड काढतो म्हणलं आजाराची सगळ्यांची डॉक्टर डॉक्टर बर झाला तुम्ही इथं दिसला मला सर्दी खोकला झालाय बर कफ आहे का कफ आहे की पण दांडा मोडलाय अरे दांडा मोडला तुझा तसला कप न बर खोकताना बडका पडतो का म्हणलं हा बडका पडतो डॉक्टर औषध आणलंय का बघतो आणले का नाही आणले काय आणलं नाही अरे खिसात निघून फिरतो मी दवाखान्यात बर बर येतो येतो चव बघितली असते लाईक बोर्ड इसकी मौत सोचनी पडेगी हा हा डिंपल जरा ह्या बडकेत चौकस लागते बघ ए नाही बाबा शी बघ नाही तर कामावर काढीन तुला बरोबर एक नंबर फालुदा खाल्ल्या का लागते काय काय फालुदा खाल्ल्या का लागते कसले घाण लागते कस खाल्लंस मी या बोटानं बडका काढला आणि बोट चाटलं काय
नमस्कार देव माणूस. नमस्कार बाई माणूस. नमस्कार बाई, काय होते तुम्हाला? मला की नाही. हा कळले, तुमच्या घरातल्या सगळ्या फरशा फुटले त्या. तुमच्या घरातला लाकडी जिना मोडला आहे आणि खुर्च्या बिडच्या सगळ्या मोडले त्या, बरोबर का? तुम्हाला वजन कमी करायचं. नाही. मग मग काय होतंय? मला का नाही, कस तरीच होतय. कस तरीच होतय? काय गुदगुले होते त्या? नाही. मग काय वळवळते? म्हणजे दाग खाक खुजली असलं काय होते का? नाही. मग काय होते? कस तरीच होतय. सर्दी खोकला ताप काय होते का? नाही. डोकं दुखतंय? नाही. जळजळते मळमळते? नाही. मग काय होतंय? कस तरीच होतय. आईला मला कस तरी लागला आता. ऐ टिंकल खाना पिंपल का पाणी या. हा तीस कापड दुकान या. ते पाणी ते प्याला. तुम्ही बसा बाई. हळू बसा, मुडचिला तेवढंच आहे बोला आमच्याकडे. काय झालं डॉक्टर? तुमच्या फुफ्फुसात राख साठल्या. काय? होय, तुमच्या नवरा सिगरेट ओढतो का? हो. हा त्यामुळेच तुमच्या नवऱ्यानं तुमच्या तोंडात धूर सोडलाय, त्यामुळे राख साठल्या. गबसा काहीतरी बोलू नका. अहो खरंच. हे दिनकर डिंपल, ऑपरेशन तयारी करा. आत्ता? होय, ऑपरेशन केलं पाहिजे आत्ताच आत्ता. करवत बिरो धुन ठेव. करवत कात्री बित्री धुन ठेव डिंपल. चला या लवकरात लवकर ऑपरेशन करू आणि तुमची किडनी काढून घेऊ. किड काढून घेऊ फुफ्फुसातली. चला चला भिक्षो. चला बाई गर्की. डॉक्टर, हिनं तुमच्या अंगावर भडकं टाकलेला. काय होतंय तुम्हाला? सर्दी खोकला काय? नाही नाही, तोंड आलंय. तोंड आलंय? बघू. तसं तोंड नव्हे. मग तोंड आलंय म्हणजे जिबल तिखट लागून दिलं झालंय. बर चला चला, आज आज कशाला? तोंड आलंय की आज उपचार असतोय. मग चला की कुठं जाऊ. चला आज. काय करते आज काय माहित? बरोबर आपला डिंपल पकडते पकड. अहो डॉक्टर काय केलं असं त्याला? माझ्या अंगावर भडका टाकते काय म्हणून त्याची पकडी उपटली. हा काय जीभ उपटली आई बघ. अहो डॉक्टर टाळलाय ते जीभ उपटली म्हणे. गावात टावेल का वाढून पळाले? तुम्हाला दिसलं नाही. आता तर तुम्हाला काय दिसतंय? त्यात मी जीभ उपटताना डोळे मन केलं असं. तरी बरं टावेल उपटला असा, नाही दुसरं काय उपटलं असतं ते. अहो हात बी तो. अरे कसला देव माणूस म्हणायचो, बुधवारी मोफत उपचार आहे म्हणून सांगतोय आणि बुधवारी त्यांचा दवाखाना बंद असतो. आणि बारीक सारीक आजार असलं तरी ऑपरेशन करतोय. किडण्या बिडण्या काढून घेत नसेल लोक. गे बसा, तसा नाही तो डॉक्टर. चांगला आहे. कशात चांगला? माझी पकडीनं उपटणार होता. जीभ जीभ उपटणार होता, कसा बसा पळणार. अरे काय झालं का परायला? मी आहे डॉक्टर. हा बरोबर डॉक्टर. तुम्ही डॉक्टर कसं झाला सर? कोण झालं डॉक्टर? तुम्हीच की? मी. गुड क्वेश्चन. मी डॉक्टर कसा झालो सांगतो. त्याच काय झालं एकदा. ए डॉक्टर, इथं थापा मारत बसला शिवी. पेशंट आलाय दवाखान्यात, या लवकर. बर बर येतो, परत सांगतो. डिंपल थांब, तुझ्या तर आता थांब. मी काय सांगितलेलं आहे? बरा डॉक्टर आहे. डॉक्टर कसं झालं विचारलं, कसा पळून गेला. बोला काय झालं? सकाळपासून 3 वेळा उलटी झाली. काय उलटी झाली? माझी उलटी झाली सासूच्या चव्हाण खाऊन. अरे मग सासू उलटी झाली वरण खाऊन, मग तिला सर्व करा सोडून इकडे कशाला आलाच बोंबलत? याला डॉक्टर पण केला. अहो मी वरण खाल्लं आणि अशी उलटी झाली माझी. हा यु मीन ओमेटिंग. मला जरा मराठी कमी येत कारण मी इंग्लंड मध्ये डॉक्टर झालो. कुठं का होईना बाबा, औषध दे मला. हा देतो येतो. काय देऊ? इंजेक्शन देऊ का गोळ्या? इंजेक्शनच दे, लवकर बरं होईल. हा आवडा लवकर डॉक्टर. बर बर इंजेक्शन ह्याला एक डिप्प दे. बाबा डिप्प ह्याला एक इंजेक्शन दे. बर बर. आओ डॉक्टर बाटली मुकळे. हळू बोल, मग पाणी वाईस टाकी आपण दे त्याला. काय घालता घालते त्याला? आओ डॉक्टर पण पाणी आलेलं नाही आज. एक काम कर,
टॉनिक भरते आहे तर टोच त्याला बरोबर खाली खाली या डॉक्टर काय पाहिजे 100 रुपयाच्या पेपर मिटच्या गोळ्या दे तीन 100 रुपयाच्या गोळ्या इतक्या कशाला पाहिजे त्या तुला काय करायचं गप दे नाहीतर गोळी घालीन सॉरी सॉरी दादा ती पावलीची पोरगार लागतात का नाही त्यासाठी पेपर मिटच्या गोळ्या लय आवडते त्या म्हणून पाहिजे त्या किती पैसे हा असं मापात राहायचं काय बघतेस डोळ काढून कट्ट्या खेळीन इसकी मौत सोचनी पडेगी व्यवस्थित घास सगळं छाप मोजलं पाहिजे ती गोळी सारखी गोळी दिसली पाहिजे म्हणजे पल तीन साईज मध्ये का बारीक मोठे डॉक्टर एक विचारू का हा विचार की मला माहित आहे तुझं माझ्या प्रेम आहे आय लव्ह यू टू अहो ती नाही विचारायचं मला सांगा पेपरमिटच्या गोळ्या पेशंटला देऊन पेशंट बरं होतंय का गुड क्वेश्चन दिनकर आपला डिम्पल मला सांग डिम्पल आपण दवाखान्यात का जातो डॉक्टरने आपल्याला औषध दिलं की आपल्याला बरं वाटतं म्हणून करेक्ट पेशंटला विश्वास असतो की आपण डॉक्टरकडे गेलो की आपण बरं होणार पेशंटच्या विश्वासामुळेच पेपरमिटच्या गोळ्या खाऊन सुद्धा पेशंट बरं होतंय आणि काही साईड इफेक्ट पण आहे त्याला हा पण तुम्ही ताप आल्यावर वेगळी गोळी देत असा हा पॅरासिटॅमॉल ताप आल्यावर पॅरासिटॅमॉल द्यायची एवढाच अभ्यास झालाय माझा बाकी सगळ्या रोगावर मी पेपरमिटच्या गोळ्या देतो घासून तरी मी पेशंट बरं होतोय त्याला प्लेसिबो इफेक्ट म्हणते ती मजीव मलाच माहित नाही तुला काय सांगू आता हा म्हणजे माझ्यावर लगेच केलंस की कळेल तुला हा काय नाही माझ्यावर राहिलीस की कळेल तुला बरोबर पण तुम्ही इंजेक्शन कुठलं देता सगळ्या रोगांच्यावर मी एकच इंजेक्शन देतो धनुर्वाताचं म्हणजे टीटीचं इंजेक्शन देतो तरी पण पेशंट बरा होतो हुशार आहे डॉक्टर तुम्ही कुणाला सांगू नको नाही माझं सगळं भांड पुढचील बरोबर हा का चांगले वन बिन केलं पाहिजे सगळं शिक्का देवा काय करू कुठं उडकाय जाता देवा काय करू काय झालं अहो काय नाही रात्री दुकानात लेमन गोळ्या चोरी झाल्या त्या अरे लय वाईट झालं देवा काय करू आता कुठं उडकाय जा अरे गर्दी का केली काय झालं अहो डॉक्टर याच्यात चोरी झाली लेमन गोळ्या टापल्यात कोणतरी अरे रे वाईट झालं काय काळजी करू नको सगळं बरं होईल घावल चोर घावला की सुट्टी नाही बघ त्याला हा सुट्टी देऊ नको चांगला बद्या मार दे चोपून काढ हान त्याला डॉक्टर काय चोरून चोरून लेमन गोळा चोरल्या सा गावात बदनामी झाली फुकटची पैशाचा गल्ला तरी चोरायचा अगं पैशाचा गल्ला चोरणार तो पण त्यात नुसत्या 2000 नोटा होत्या मानला का नाही गल्ला आणणार तो पण म्हणलं 2000 नोटा खर्चायचा अवघड पडतंय 100-150 असतील तेव्हा चोरायचे म्हणलं फक्त 22 चिल्लर लेमन गोळा घेऊन आलो धन्य आहेसा डॉक्टर तुम्ही थँक्यू डॉक्टर डॉक्टर नमस्ते करती नमस्ते काय झालंय माझ्या पोटात दुखत असते हा डिप्पल डिलिव्हरी तयार कर पाणी बिनी तापलू डॉक्टर मी बाहेर नसती बाबा असती अरे हो बर काय झालं असती माझ्या पोटात का दुखत असते तुम्ही काय खाल्लं असती मी 2 किलो गुळ खाल्लं असती काय आठू गुळ गुळ गोडवाला गुळ खाल्लं असती हा मग बरोबर आहे गुळ खाल्ल्यामुळे पोटात जड झालं असती ती वळवळत असती आता काय कराय लागत असती आता तुम्ही वर याचा असती मी टेस्टिंग करून बघत असती वर याचा असती येती अरे वर माझी खांद्यावर बसायचं नसती टेबला बसायचं असते तसं कोण बोलायचं असती इथं बसती मी गप आणि बसते मी तुमचं चेक करत असते लवकर चेक करती बायको आजारी असती अरे तुला तर अल्सर झाला असती मग आता काय करायला लागत असती आता तुला आत नेऊन तुझी किडनी काढत असती काय बोलती बाबा नाही नाही तुला औषध देत असती
ही करंजीचा पाला असते हे नेऊन उन्हात वाळवायचं असते आणि चुलीत घालायचं असते आणि परत काय करायचं असते चुलीवर गोळाचा चहा ठेवायचा असते आणि काय प्याचं असते नाही चुलीत मग मिरच्या घालायच्या असते आणि मग चहा चहा प्याचं असते चहा उतरून ठेवायचा असते आणि चुलीवर प्याड काढून बसायचं असते पण चुलीत तर मिरच्या असतील त्या ठसकत असतील हा मग चुलीच्या मिरच्याच्या धोरानं आत जत गुदमारून मरत असतील भारी येत असते अरे वा एक नंबर आयडिया सांगितली असती मी खुश झाली असती आता मला फी 5000 रुपये द्यायच असती देत असती ही काय बाहेर झाली असती हा ओके ओके मी जायचं असते हा ओके मला पण घेऊन जात असते जाते तिकडे कुठे इकडे इकडे जात असते इकडे इकडे बर डॉक्टर मी काय म्हणती काय म्हणती मला ही मॉडेल आवडला असती 10000 रुपये देऊन हिला नेत असते 10 कशाला 5 मध्ये घेऊन जायचं असते डॉक्टर तुला एवढी जड झाली असती थांब तुझी जीव होतो बसती मी म्हणत असते मारती आय मी की 5 मध्ये डॉक्टर ओ डॉक्टर काय मॅडम बोला आओ डॉक्टर माझं एक काम आहे तुमच्याकडं काय काम होत आओ माझ्या नवऱ्याला दारू पितोय काहीतरी उपाय सांगा त्याच्यावर औषध द्या काहीतरी नवरा असल्याशिवाय औषध देता येत नसते मॅडम आओ मला द्या की मी फसवून देते की तेच नाही बरं ठीक आहे नवरा किती वाजता येतो दारू पिऊन रात्री 10 वाजता मग रात्री 9:30 तुम्ही जेवण खाऊन तयार राहा मी सांगतो ते उपाय करा पिरूची 10 पानं खलबोद्या चेचायची आणि नवऱ्याला खायला द्यायची का नाही मग खलबोदा धुयाचा नंतर नंतर 2 चमचे मोठं मीठ घेऊन ती खलबोद्या चेचायचं आणि ती नवऱ्याला खायला द्यायचं का नाही मग खलबोदा धुयाचा आणि त्याच्यात 5 मिरच्या चेचायच्या तोपर्यंत 10 वाजतील मग खलबोदा धुयाचा का नाही तो खलबोदा उचलून नवऱ्याच्या डोसक्यात घालायचा आहो डॉक्टर रक्त येईल की येऊ दे आलं तर रक्त आलं की नवऱ्याला विचारायचं तू दारू सोडतोयस का कस आणि नाही म्हणलं तर नाही म्हणला तर ती मागाशी केलेलं मिश्रण आहे का ना मिठाचं मिरच्याचं ती नवऱ्याच्या तिथं चोळायचं खासकूस 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 आहो तो नवरा बोंबलेल की बोंबलू दे बोंबला तर बोंबलून बोंबलून दमला की तिची दारू उतरेल आणि परत दारू पेणार नाही आहो पण डॉक्टर खलबत्या डोक्यात घातल्यावर नवरा मिळला तर मिळला तर मी आहे की म्हणजे मी आहे नाही म्हणत बर बर थँक्यू डॉक्टर थँक्यू नको माझी फी द्या 10000 रुपये 10000 होय आहो थांबा थांबा देते ही धरा आओ पण डॉक्टर ती पहिल्यांदा पेरूची पानं चेचलेली त्याचं काय करायचं ती तुम्ही खावा तुमच्या तोंडाचा लय वास येतोय अरे हा तर मेलाय काय केलं तुम्ही आओ डॉक्टर तुम्हीच म्हटलं की खलबत्ता घाला त्यांच्या डोक्यात म्हणून घातला आणि ती परत उठलच नाही ती अहो काय पण कसं बोलताय तुम्ही मी सांगेन का खलबत्ता डोक्यात घाला म्हणून अरे तुझा मोडदा बसवला तुझा हळू बोला नाहीतर ह्यांच्या खुनाची तुमच्या केस पडल तुरगात जाशील तुम्ही अरु देवा आता काय करायचं आता ह्याची किडनी काढून घ्यायची आता याला दवाखान्यात न्यायचं पोस्टमार्टम करतो याचं बर बर चला चला डिम्पल सिंपल मध्ये जी एक किडनी काढली आता दुसरी पण किडनी काढूया म्हणजे आपल्याकडे पैसा पैसा येईल चांगली आपली कुठं आहे रूथ मिरॅकल मिरॅकल ऑपरेशन सक्सेसफुल ऑपरेशन सक्सेसफुल कोणाचं ऑपरेशन तुमची लिव्हर बाद झालेली लिव्हरचा कुजलेला भाग काढून टाकला ऑपरेशन सक्सेसफुल डॉक्टर पोटात लय दुखतंय हा मग किडनी काढल्या दुखणारच काय नाही दुखत ती ऑपरेशन झाली काय नाही होत घरात जाऊन निवांत झोपा जाऊ जाऊ तुम्हाला वाटलं मी हे पण बेशुद्ध दुखतो बायको अगे बायको अगं ते जीवन जीवन परत बघ त्या डॉक्टरने आधी कसलं ऑपरेशन केलंय ते बघ आहो तो डॉक्टर म्हणजे खरंच देव माणूस आहे माझ्या मेलेल्या नवऱ्याला त्याने जीवन केलंय ऑपरेशन करून कोण मेलेलं आहो तुम्ही का बसा चला तुम्हाला वरण भात देते या या शिस्ती द्या डिम्पल
गावातल्या सगळ्या लोकांनी आपण टोपे घातले, आपण कुणालाच माहित नाही आजपर्यंत की मी बोगस डॉक्टर आहे. होय, तुम्हाला सगळी देव माणूस समजते ती. होय, आणि आपण आतापर्यंत इतक्या लोकांच्या किडण्या काढून विकल्या ती पण कुणाला माहित नाही. डॉक्टर कोण आहे? मी आहे डॉक्टर, नमस्कार. ए, तू कशाला आलाय? जीभ उपटी तुझी, तोंड दुख तुझी माझ्या. नाही नाही डॉक्टर, चूक सुधारायसाठी आलोय मी, परत अशी चूक होणार नाही माझ्याकडे. म्हणजे संध्याकाळी आमच्या घरला दोघं जेवायला या. मला तो जेवण डॉक्टर जाऊ की याच्या घरात काही चोरा आले तर चोरूया. बर ठीक आहे, येतो जेवायला. चालतंय, या मी वाट बघीन दोघांची. हा चालतंय चालतंय. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके ओके ओके. डॉक्टर बात की क्या बात करना जा जो क्या क्या डिंपल बात वाइज बात डॉक्टर वाइज बात तू ना बात किया हो. बर बर चल डॉक्टर. मग कसं झालं जेवण? एक नंबर जेवण. गावात आल्यापासून असलं जेवण पहिल्यांदा जेवलो. एवढं फुलवलं की आता वाटतं इथं झोपाव. अहो झोपा की माहितच, आणि सकाळी उठून जावा. बर बर चालते चालते. हा जावा सकाळी उठून, निवांत झोपा, टेन्शन घेऊ नका. ओके. बर येऊ का? डॉक्टर तुम्ही आमच्या घरला आला, जेवला, आमच्या इथं राहिला, समाधान वाटलं बघा मला. बर बर येतोय. हा चला येतोय. जावा जावा डिंपल मॅडम येतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डिंपल त्या वैब्याच्या घरात राहून आपण सिंपल म्हणजे त्याच्या घरातलं सोनं चोरलं पण त्याला कळलं पण नाही. वय वय चला जाऊन ऐकूया सोनं. चल चल रगड पैसे होतील. चल चल लोक. शेटजी इधर आ, सोनं आहे. किती पैसे होतील सांगायचं? सुकाळी ज्या खोट खोट सोनं घेऊन आलाय पडित न खोट. शेट डिंपल. अगं माणसाचा काही भरोसा राहिला नाही. वैब्याला बघितलंस काय खोट सोनं ठेवलंय कपाटात. एवढा प्लॅन करून पण डाव फसला आपला. बर चल आपण जाऊया. आणि काल त्या दारोड्याची किडनी काढली का नाही ते जाऊन गुंगा शेटला ऐकूया. चल तो थांबला असेल. बर पण तिकडे गुंगा शेट आहे, पैसे घेऊन थांबलाय. मी जातो किडनी देतो पैसे घेऊन येतो. बरोबर. वैभव कशाला आलाय तिथं? किडनी बिडनी काय आलाय ना काय? तो कुणाची किडनी काढणार आहे? पिंपल. अयो डॉक्टर वैभव माझी किडनी काढली वाटतं. हरडू नको ना, आपलं सगळं बिग बाहेर पडेल. एका किडनी माणूस जगू शकतोय, काय भिवू नको. आपण किती जणांची किडनी काढली त्या? इधर रा आणि द्या पैसे इकडे. अहो डॉक्टर ते वैभव दोन डबं घेऊन आलाय. दोन किडन्या काढल्या काय त्यानं? पिंपल तुझ्या दोन्ही किडन्या काढून पण तू जिवंत आहेस. अहो डॉक्टर एकच काढली माझी. मग दुसरी कोणाच काढली? तुमच्या आहे का बघा बरं जरा. माझी काढायचं धाडच आहे का त्याचे? माझी किडनी काढतोय हे बघ. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.